आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार फ्रूट रवा कस्टर्ड केक बनवणार आहोत। न बिघडता अचूक प्रमाण वापरून अगदी सोप्या पद्धतीने घरी असलेल्या साहित्यापासून कसा बनवायचा ते आपण पाहूयात। चला तर केक बनवण्यास घेऊयात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायचे असतील तर बाजूची घंटा प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। प्रथम एका बाउल मध्ये अर्धा कप दही घेऊयात। दही घेताना फ्रीज मध्ये ठेवलेले थंड दही घेऊ नका, रूम टेम्परेचर मध्ये असलेलेच दही घ्या आणि आंबट दही घेऊ नका। याच्यात अर्धा कप दूध घालूयात। कोमट दूधच घ्या, गरम दूध घेऊ नका। याच्यात 1/4 कप म्हणजे पाव कपाच्या अर्धे कप रिफाइंड ऑइल घेऊयात। तेलाऐवजी तूप घेतले तरी चालेल। याच्यासाठी कोणतेही तेल वापरू शकता। घरामध्ये स्वयंपाकासाठी तेल वापरता ते वापरले तरी चालेल। फक्त मोहरी, ऑलिव्ह ऑइल आणि वासाचं तेल वापरायचं नाही। याच्यात 1 कप बारीक केलेली पिठी साखर घालूयात। जर नुसतीच साखर घालायची झाली तर अर्धा कप साखर घ्या। सुरुवातीला तेल, दही, दूध मिक्स झाल्यासारखं वाटणार नाही, पण जसं जसं मिक्स करत जाणार तसं ते मिक्स होणार। आता दही, दूध, तेल आणि साखर चांगले मिक्स झाले आहे। याच्यात 1 कप बारीक रवा घालूयात। जर बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तर थोडे मिक्सरला फिरवून रवा बारीक बनवून घाला। 2 चमचे किंवा अर्धा कप कस्टर्ड पावडर घालूयात। कस्टर्ड पावडर घातल्याने इसेन्स घालायची गरज नाही। कस्टर्ड पावडरने केकला फ्लेवर खूप छान येतो। याच्यात चिमूटभर मीठ घालूयात आणि चांगले एकजीव करून घेऊयात। हे पहा, खूप छान कलर आला आहे, तसेच चांगले मिक्स झाले आहे। सर्व गुठळ्या मोडल्या आहेत। हे आता 30 मिनिटे झाकून ठेवूयात, म्हणजे यातला रवा छान भिजला जाईल। आता हे मुरण्यासाठी ठेवते, तोपर्यंत आपण इथे मी हा केकचा टिन घेतला आहे। तुमच्याकडे केक टिन नसेल तर तुम्ही कुकरचा डबा, कुठलेही गोल भांडे केक बनवण्यासाठी वापरू शकता। यामध्ये आता बटर पेपर घेतलाय। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही असेच तेल लावूनही बेटर ओतू शकता। बटर पेपरला तसेच टिनला तेल लावून घेतले आहे। आता 30 मिनिटानंतर छान असा रवा फुलला आहे। याच्यात 1 चमचा प्लेन इनो घालूयात आणि हे चांगले एका डायरेक्शन मध्ये हलवूयात। खाली थोडीशी तुटीपुटी घालूयात आणि वरून हे बेटर ओतूयात। बेटर ओतल्यावर थोडेसे टॅप करून वरून थोडीशी टुटी फ्रुटी स्प्रेड करूयात। इथे मी आधीच पातेले गरम करण्यास ठेवलेले, तुम्ही कढई किंवा कुकर मध्येही बनवू शकता। आता याच्यात केक टिन ठेवून वरून झाकण लावूयात आणि 40 ते 45 मिनिटे मीडियम फ्लेमवरती केक वापलवून घेऊयात। केक तयार होण्यासाठी थोडासा वेळ मागे पुढे होऊ शकतो। सर्वांच्याच गॅसची फ्लेम ही सारखी नसते, त्यामुळे 30 मिनिटानंतर तुम्ही थोडे चेक करून पहा। मला 40 मिनिटे केक बनण्यास लागले आहेत। आता केक थंड होण्यास ठेवूयात। केक थंड झाल्यावरती स्टीम मधून काढून घेऊयात। हे पहा, खूप छान फ्रूट रवा कस्टर्ड केक स्पॉन्जी बनला आहे। तसेच छान असे टेक्स्चर ही आले आहे, ते खूप छान दिसत आहे। तसेच तो बनलाही आहे। तुम्ही याप्रमाणे अचूक प्रमाण वापरून बनवलात तर नक्कीच तुमचा केक बिघडणार नाही। तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार।